शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचं बियाणं पेरावं असं आवाहन राज्य सरकारकडून वारंवार केलं जातं, त्यामुळे शेतकरी मोठ्या विश्वासानं राज्य सरकारच्या महाबीजचं बियाणं आपल्या शेतात पेरतात. यंदाही अमरावतीच्या शेतकऱ्यांनी महाबीजचं बियाणं पेरलं, मात्र या वर्षी महाबीजच्या बियाणानं शेतकऱ्यांना दगा दिला. अमरावती जिल्ह्याच्या असदपूर गावातील 15 ते 20 शेतकऱ्यांनी पेरलेलं महाबीजचं सोयाबीनचं बियाणं उगवलेलंच नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. अमरावती जिल्ह्याच्या असदपूर गावातील शेतकऱ्यांवर महाबीजचं बियाणं पेरल्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ आली आहे, कारण मुला महागाचं पेरलेलं बियाणं उगवलंच नाही. या गावातील शेतकरी प्रामुख्यानं सोयाबीन, तूर आणि कपाशीची लागवड करतात. सोयाबीन हे कमी कालावधीचं पीक असल्यामुळे सोयाबीनचं पीक निघाल्यानंतर इथला शेतकरी तुरीचं पीक घेतो. महाबीज ही सरकारी कंपनी असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं महाबीजचं बियाणं पेरलं होतं, मात्र त्याची उगवण झालीच नाही. मी महाबीजच्या 14 बॅगा आणल्या होत्या तूर सोयाबीन करिता, त्याच्यातल्या 9 बॅगा निघाल्यात नाही, 4-5 बॅगा निघाल्या तर तेही अर्धवट. कमसे कम जमीनचा खर्च 50 ते 60 हजार रुपये खर्च आहे पेरणीचा. आमचं जेवढं एकरी 5 क्विंटल 7 क्विंटल जे येते आम्हाला, हे आमचं पीक भरून द्या म्हणा गव्हर्नमेंटले बस. आणि याच्यावर होय तोपर्यंत जेवढी कारवाई करू शकता महामंडळावर, हे इथलं बोगस लाट नंबर टाकले त्याने साहेब, भयानक लाट नंबर टाकल्या, एवढं बी नसतं, बोगस नसते. शेतात बियाणाची उगवण न झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत, त्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. ज्या ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिपोर्ट आले असतील म्हणजे बियाणामध्ये दोष आहे हे सिद्ध झालेलं आहे, त्या ठिकाणी कंपनीकडनं त्या शेतकऱ्याला जो पेरणीचा खर्च आहे त्याची नुकसान भरपाई दिली जाईल. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्यासाठी बीज उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हा प्रशासनानं महाबीजला केली होती, त्यानुसार महाबीजनं अतिरिक्त बियाणं उपलब्ध केलं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. शेतकरी मोठ्या विश्वासानं महाबीजचं बियाणं खरेदी करतो, मात्र बियाणाची उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. महाबीजच्या बियाणाविषयी दरवर्षी अशा प्रकारच्या तक्रारी येतात, यंदा असे प्रकार होणार नाहीत अशी खात्री महाबीज प्रशासनानं दिली होती, मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांना तोच अनुभव आलाय. राजेश सोनोनेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अमरावती.